एवढ्या रात्री कशाला फोन करते, सकाळी कर ना। अहो असं कस, एवढी कुठे रात्र झालीये? आणि वंशच तर आहेत त्या। हो त्या वंशच आहेत, पण त्याबरोबर त्या एक माणूस पण आहे। अरे दिवसभर काम करून थकली असेल ती बिचारी। म्हणजे मी काय घरी बसून पत्ते खेळते असं म्हणायचंय तुम्हाला? वीणा उगाच काहीतरी बोलू नकोस, मी असं काही म्हंटलंय का? नाही ना, मग करू दे मला फोन। अगं पण बघा, तुमचे या वेळेला एवढ्या रात्री मेसेजेस आलेले चालतात आणि मी मात्र साधा फोन करतेय तर आभाळ कोसळल्यासारखं करताय तुम्ही। वीणा माझे कामाचे मेसेजेस असतात। मग मी काय बिनकामाचे फोन करतेय? आणि एवढ्या रात्री तुम्हाला मेसेजेस कोणाचे येत आहेत? अहो मी तुमच्याशी बोलतेय, तुमचं लक्ष कुठे आहे? नाही लक्ष आहे, तुझ्याकडे बोलतो आहे ना। मग मी आता सुलभा वंशांना फोन करते आणि त्यांना उद्याच इथे बोलवते आणि प्रांजलला पण सांगते की उद्याच तू मुलगा सिलेक्ट कर। काय हो, हा एवढं दचकायला काय झालं? नाही उद्यापेक्षा परवा केला ना तर बरं होईल। परवा? परवा कशाला? उद्या चांगला दिवस आहे। तुमचं ना हे एकदा मेसेजेस प्रकरण होऊ दे, मगच मी बोलते। आणि एवढ्या रात्री तुम्हाला सारखे सारखे येतात कोणाचे मेसेजेस? एक कामाचे मेसेज आहेत आणि माझं लक्ष आहे तुझ्याकडे। हो का, मग सांगा बघू मी आता काय म्हणत होते ते। वीणा आपण फोटो सिलेक्शन उद्या करण्याच्या ऐवजी परवा करूयात ना, आणि प्रांजलला आधी सगळ्याची कल्पना देऊ। इश कल्पना काय द्यायची, सगळं सांगून झालंय तिला। सांगितलंयस ना, मग उद्याचा दिवस तिला वेळ तर दे ना। अहो आता वेळ कशाला, 10 फोटोतला एक फोटो सिलेक्ट करायचा आहे, त्याला कितीसा वेळ लागणार? कमाल करतेस तू वेळ। अरे तुम्ही बायका साधी एक साडी निवडायची असली ना तरी सुद्धा 100-100 साड्या बघता, एक एक दिवस घालवता। अरे साड्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही जर का एवढे चिकित्सक असता तर प्रांजलला तर तिचा आयुष्यभराचा जोडीदार निवडायचा आहे, तिला तिथं एक दिवस तरी द्या। करू दे, तिला अजून एक दिवस विचार करू दे, पण फक्त एकच दिवस हा। परवाच्या दिवशी मात्र मी सुलभा वंशांना बोलवणार आणि काय ते फायनल करून टाकणार, नाहीतर मी असं करते ना, मी आताच सुलभा वंशांशी बोलते आणि परवाच्या दिवशीचं फायनल करून टाकते। हो तू फोन केलास तरी चालेल। तोच तर करत होते, तो मध्ये येऊन उगीच अडवलं।